अमरावती दर्यापूर रस्त्यावर इटकी फाट्याजवळ ट्रक व टाटा एस वाहनात बावीस मेच्या रात्री भीषण अपघात घडला या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झालेत बाबळी गावातील बारा नागरिक टाटा एस वाहनाने अंजनगाव सुरजी येथे लग्नाला गेले होते विवाह कार्य उरकून दर्यापूर जात असताना आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला दर्यापूर अंजनगाव मार्गावर असलेल्या इटकी थांब्यादरम्यान पिकअप टेम्पोला एका आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला या अपघातामध्ये एकाच परिवारातील पाच व्यक्ती ठार झाले तर चार व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहेत नसिफा शेख अनवर वय पंचेचाळीस वर्ष शेख अझहर शेख अनवर वय तीस वर्ष नसिया परवीन शेख अजहर वय तीस वर्ष अन्सरा परवीन शेख अजहर वय नऊ वर्ष शेख अनस शेख असलम वय दोन वर्ष सर्व राहणार बाभडी दर्यापूर असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत सायमा परवीन शेख अनवर वय चोवीस वर्ष अस्मिरा परवीन शेख शकील वय चोवीस वर्ष मुस्कान परवीन शेख असलम वय एकवीस वर्ष शेख एजा शेख अब्बास वय पासष्ट वर्ष राहणार टाटानगर बाभडी दर्यापूर असे अपघातात गंभीर जखमींची नावे आहेत मृतक तसेच जखमी सोमवारी बावीस मे रोजी अंजनगाव येथील नातेवाईकांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये गेले होते रिसेप्शन रात्रीच्या वेळेस असल्यामुळे परतीच्या वेळेस काही नातेवाईकांना बस मिळाली नाही म्हणून शेख अजहरच्या पिकअप टेम्पो क्रमांक एम एच तीस एल तेहत्तीस पासष्ट मध्ये शेख अजहरचं कुटुंब तसेच आणखी नातेवाईक एकूण अकरा व्यक्ती अंजनगाववरून रात्री दहा वाजताच्या सुमारास दर्यापूरकरिता रवाना झाले अकरा वाजताच्या सुमारास पिकअप टेम्पोला इटकी स्टॉपजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या आयशा ट्रक क्रमांक एम एच झिरो चार ई एल छयाण्णव चौसष्टने जबर धडक दिली या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती ठार झाले तर जखमी व्यक्तींना नागरिकांनी तात्काळ प्रथम उपचाराकरिता उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर येथे पोहोचविले मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना तात्काळ पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले तर मृतकांच्या उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर येथे मंगळवार तेवीस मे रोजी शवविच्छेदन करण्यात आले या अपघातामध्ये पाठीमागून धडक देणाऱ्या आयशर ट्रकचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच पीएसआय किरण ओवटे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला व आरोपी ट्रक चालकाविरोधात खल्लार पोलिसांनी विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहेत